मध्ये पीएमपीएमएलच्या बसमधून प्रवास करताना थुंकू नकाच, कारण तुमच्याही व्हॉट्सॲपवरती एक मेसेज आला असेल ज्या स्पष्ट लिहिलंय की थुंकाल तर 150 रुपयांचा दंड भराल. नेमका काय आहे हा नवा नियम बघूयात. पुणे मनपाचा कडक नियम. बसमधून थुंकाल तर 150 रुपये दंड. 6 महिन्यात 2 लाखांच्या दंडाची वसुली. खबरदार, पीएमपीएमएल बसमधून पान, तंबाखू आणि गुटखा खाऊन थुंकाल तर तुम्हाला 150 रुपयांचा दंड होईल. ही माहिती कदाचित तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचली असेल. मागच्या 6 महिन्यात 2 लाखांची वसुली झाल्याचंही सांगण्यात येत आहे. याशिवाय एका कारवाईचाही उल्लेख यात करण्यात येतोय. तो पीएमपीएलचा बस स्टॉप आहे, ज्या बस स्टॉपवर एक परप्रांतीय कामगार तरुण गुटखा खाऊन बाहेर थुंकला आणि ते महापालिकेच्या एका महिला कर्मचाऱ्यानं बघितलं आणि त्या महिला कर्मचाऱ्यानं त्याला जागेवरच 150 रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला. इतक्यावरच ही महिला कर्मचारी थांबली नाही तर शेजारच्या हॉटेलमधनं पाणी आणायला लावलं आणि त्या तरुणाला चक्क ती जागा स्वच्छ सुद्धा करायला सांगितली, असा व्हिडिओ आणि अशी माहिती व्हॉट्सअपवरनं पसरवली जाते. पान, तंबाखू आणि गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांचे या माहितीमुळे धाबे दणाणले आहेत. या कारवाईबद्दल प्रत्यक्षात आम्ही पालिकेचं कौतुक करण्यासाठी त्यांच्या अधिकाऱ्यांना गाठलं, तेव्हा मात्र आमची निराशाच झाली. मालकीच्या बसेस अस्वच्छ झाल्यास संबंधित डेपोकडील कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. प्रवाशाकडून बस अस्वच्छ झाली अशा तक्रारी प्राप्त होत आहेत, तसेच थुंकल्याबाबत, प्रवासी खिडकीबाहेर थुंकल्याबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. याबाबतीत कारवाई करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा चालू आहे. मात्र आम्ही असा नियम करण्याचा विचार करतोय असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे चर्चेतला हा नियम कधी होईल आणि तुम्ही थुंकताना कधी पकडले जाल हे तुम्हालाही कळणार नाही. तेव्हा शहाणे असाल तर थुंकू नकाच. अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही, पुणे. आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. उष्णतेच्या लाटा यंदा जास्त दाहक असणार आहेत आणि म्हणूनच विद्यापीठांच्या परीक्षा 1 महिना आधीच घेण्याची मागणी जोर धरते. सरकारसुद्धा त्यावरती सकारात्मक विचार करते, त्यामुळे यंदा विद्यापीठांच्या परीक्षा या 1 महिना आधीच होण्याची शक्यता आहे. यंदा विद्यापीठांच्या परीक्षा 1 महिना आधी होणार? प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या संघटनांची मागणी. वाढण्याच्या अंदाजामुळे निर्णयाची शक्यता. राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा यंदा 1 महिना आधी म्हणजे एप्रिल मध्येच होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं व्यक्त केलेल्या अंदाजानंतर तशी मागणी आता जोर धरू लागली आहे. प्राध्यापकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या संघटनांनी तशी मागणी पत्राद्वारे केली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना तसं पत्र दिलं आहे. महाराष्ट्र राज्यातल्या विद्यापीठीय परीक्षा ह्या एप्रिल महिन्याच्या आधी संपवायच्या आहेत, कारण मे महिन्यामध्ये उष्णतेची लाट असते आणि यावर्षी तर हवामान खात्यानं अंदाज वर्तवला आहे की यावर्षी मे महिन्यामध्ये उष्णतेची तीव्र अशी लाट राहील. यंदा मे महिन्यात उष्णतेच्या लाटांचे दिवस जास्त असण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या लाटा इतक्या उष्ण असणार आहेत की नागरिकांच्या अंगाची लाही लाही होणार आहे, त्याचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्याचा भोवताल तापलेला असेलच, पण उष्णतेच्या लाटा विदर्भ मराठवाड्याला होरपळवून टाकणार आहेत. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अकोला आणि विदर्भातील तापमान 44° पेक्षा जास्त नोंद केले गेलेले आहे. उष्णतेच्या लाटांचा संभाव्य धोका लक्षात घेता प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या मागणीचा सरकारने विचार करावाच, मात्र त्याचबरोबर विद्यापीठांची परीक्षा घेण्याची आणि विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची पूर्वतयारी याचा साकल्यानं आढावा घ्यावा. नाहीतर तापमान वाढीपासून वाचवण्यासाठी निर्णय घेतला तर विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांपुढे परीक्षांचा ताप वाढू नये याचीही काळजी घ्यायला हवी. जयेश गावंडे, साम टीव्ही, अकोला. ताज्या घडामोडींसाठी साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि ट्विटरवर देखील आम्हाला फॉलो करा.